म्हणते आम्ही म्हणत नाही आहे, आम्ही सुद्धा एक पार्टी होत आपली, राज्य सरकार सुद्धा, आणि राज्य सरकारची सुद्धा प्रेयर तीच आहे की हे वाढवून द्या आणि तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. निवडणुकीसाठी आम्हाला निवडणुका जोपर्यंत हा निकाल येत नाही तोपर्यंत थांबवा, ही आमची विनंती आहे. आणि मला वाटतं की आमचीच विनंती नाही तर देशातील अनेक राज्यांची विनंती. ज्यावेळेस आमच्यावर पाळी होती त्यावेळेस मात्र त्याच वेळेस केंद्र सरकारने ॲफिडेविट दिला असता, केंद्र सरकारने विनंती इंटरव्ह्यू आम्ही सुप्रीम आम्ही ज्यावेळेस केंद्र सरकारची विनंती केली होती केंद्र सरकारला, तुम्ही एकतर डेटा द्या किंवा आम्हाला मदत करा, पण त्यावेळेस कुठली हीच हेच ॲफिडेविट जे आत्ता दिलं गेलं तेच जर पूर्वी दिलं असतं तर महाराष्ट्रातील 105 नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ओबीसीचं नुकसान झालं नसतं, 2 जिल्हा परिषदा आणि 105 नगरपंचायतीमध्ये. पण महाराष्ट्र अडचणीत होता, त्यावेळेस सहकार्य केलं नाही. आता देशातील वातावरण हे झालेलं आहे, UPमध्ये पाहताय तुम्ही ओबीसी एकवटला आहे, ज्या पद्धतीनं ओबीसी एकवटतो आहे त्यामुळं आता केंद्र सरकारला केंद्र सरकारची मजबुरी झाली आहे कोर्ट मागेल ते देणं आणि कोर्टात ओबीसीच्या बाजूनं बोलणं. नाहीतर पूर्वी बोलायची भूमिकाच नव्हती त्यांची, मदत करण्याची भूमिका नव्हती. आणि या सगळी परिस्थिती पाहता केंद्र सरकार नक्की आपला सर्वोच्च न्यायालय नक्की ओबीसींना दिलासा देईल हा मला विश्वास आहे. भाजप आमदार परळकर यांनी तुमच्या पुण्याच्या टीकेचा सोडलेला आहे की वडेट्टीवारांनी आयोगाची जी अवस्था आहे ती सुकटचं धावलं सारगाव धावलं अशी अवस्था केल्यासाठी टीका केली. कोण कोणाच्या विरुद्ध काय म्हणजे हा विषय होतो, कोण परळकर तो कुठल्या लेवल कायची हे काय आहे, तो आता आता जुमे जुमे 4 दिवस आला आहे विरोधाची शपथ घेऊन मी भाजपात जाणार नाहीतर मला लातानी मारा मला तुडवा मला जोड्याने हाणा, अशा लोकांच्या विश्वासार्थेवर आपण काय बोलणार ज्यांच्या विश्वासार्थ समाजात नाही. आणि तो काहीतरी फुकटच्या याच्यासाठी जे काही आरोप करतोय त्याला मला बोलायचे आणि त्याला उत्तर द्यायची आवश्यक. हो, मेस्टा आजपासून शाळा सुरू करतायत, कोरोना समजेल नाही किती लाटाय रुग्ण वाढतायत, अशा परिस्थितीत मेस्टाचा हा निर्णय कसं बघताय त्याच्याकडे? नाही, असं आहे की खरं आहे काही गोष्टी लोकांच्या आणि पालकांची जी मागणी आहे आणि समाजातील एकूण विद्यार्थ्यांची जी आत्ता काही 2 वर्षातलं शैक्षणिक नुकसान आहे ऑनलाईन पद्धतीमुळे, हे खरं आहे की फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पण कोरोनाचं संकट मोठंच आहे आणि तो विद्यार्थ्या खाली लहान मुलापर्यंत पसरू नये ही सरकारची जबाबदारी आहे. मला या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांची भूमिका योग्य जरी असली तरी या संदर्भामध्ये आमच्या कॅबिनेटमध्ये जी चर्चा झाली आणि त्यांनी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.